राम देव झाला, मग त्याचा परमदेव झाला. परमदेव झाल्यानंतर आणखीन एक गोष्ट वाढते, ती म्हणजे भक्तांची संख्या होते आणि सामूहिक ज्याला म्हणता येईल अशा तऱ्हेनं आपण त्याची उपासना करायला लागतो. म्हणून इथे आता जी रचना तुमच्यापुढं येणार आहे कृष्णम भट नावाच्या कवीची, त्यामध्ये असं दिसेल की हा राम किती मोठा झाला आहे. तर अवतार देव परमदेव इथपर्यंत गेल्यामुळे आता तो सगळ्या देवांचा देव झाला आहे. त्याला शंकरसुद्धा नमन करतो त्याच्यापुढे आणि आपण सगळे बरोबर जाऊन त्याचं लक्षण काय आहे ते पाहणार आहोत. असं म्हटल्यानंतर हा सामूहिकतेचा जो भाग आहे तो आपल्यापुढे ठासून येतो. हा भाग लक्षात घेण्यासारखा आहे. आनंदाचे ध्यान आम्ही गाऊ त्याचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे ध्यान जगन्नाथ करी हा विवेक रे, विष्णु कृष्ण जगन्नाथ